नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. सन्मान स्वीकार या ठिकाणी सर्वांनी यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करायचंय. सर्व उपस्थित दिवे ग्रामपंचायत मधील अंतर्गत असणाऱ्या काळेवाडी या वाडीमध्ये उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ आजी माझी सरपंच उपसरपंच आमचे शेतकरी बांधव उपस्थितामध्ये पुरंदरचे सुपुत्र आणि ज्यांनी या भागाचं दीर्घकाळ असं नेतृत्व केलं आणि माजी मंत्री म्हणून चांगल्या प्रकारे काम केलं ते तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धाचा नसलेले दादा दादूराव ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रश्न उत्तर करून सवाल जबाब ज्याला म्हणतो की आपण कुठेतरी पाहत असतो आणि बाबा राजे तुम्ही इतके हुशार आहात की तुम्ही अधिकाऱ्यांना बोलतं करण्याचं काम केलं ते आपले बाबा राजे जाधवराव आमचे ज्ञानेंद्र भाऊ कामठे उपस्थितामध्ये आमच्या दगडेताई जगताप माझ्याबरोबर आलेले भारतीय जनता पार्टी खडकवासला मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी प्रत्येकाची नावं घेत नाही उपस्थित सर्वच मान्यवरांची नावं घेतली असं आपण समजावे. खरं तर संकल्प विकासाचा आणि संकल्प विकासाचा आपण जो रथ घेऊन संपूर्ण देशामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 10 वर्ष आता 10 वर्ष होतील अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या देशाचा पारदर्शक असा कारभार त्यांनी सांभाळला. खरं तर कितीतरी मोठा विकास या ठिकाणी झालेला आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि हा विकास होत असताना आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. आज आपण पाहतो की चांगलं काम झालं की त्याच्यामध्ये उणीवा शोधणारे सुद्धा असतात आणि हे चांगले काम होत असताना त्याला प्रोत्साहन देणारे सुद्धा असतात. आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कितीतरी योजना या गोरगरीब मध्यम बांधवांसाठी शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि प्रत्येक योजनेचं महत्व या ठिकाणी आमच्या अधिकारी आपल्याला समजून सांगत होते आणि त्याच्यामध्ये आमचा अधिकारी एखादी बाब जर त्या ठिकाणी त्याच्याकडून बोलण्यामध्ये आली नसेल तर तिकडून आवाज यायचा नाही या ठिकाणी मग महिलांना त्या ठिकाणी काय मिळणार आहे गरोदर मातेला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा खर्च करावा लागणार आहे का नाही लागणार आहे शेतकरी बांधवाला या ठिकाणी खरीप हंगामाच्या बी बियाणे मिळणार आहेत का नाही अशा प्रकारे सर्वच आपण प्रश्न उत्तर करतो. मला एक आनंद वाटला की नाही काही असो अधिकाऱ्यांना जाब विचारणारे सुद्धा कार्यकर्ते असायला पाहिजे आणि त्यांनी तो विचारला सुद्धा पाहिजे. आज काळेवाडी म्हणजे आमच्या पुणे शहरामध्ये जर कोणाला कुठे विचारलं तर बाबा या काळेवाडीचं वाटाणा असेल सर्व असेल प्रसिद्ध आहे आणि शेतीमध्ये म्हणजे अंजीर असेल म्हणजे काय गोडवा आहे तो मला माहीत नाही परंतु प्रत्येक बाबीमध्ये मग फळ असेल त्या ठिकाणचा आपला पालेभाज्या असेल याला वेगळीच चव आहे. म्हणजे आपण रासायनिक खताचा कमी वापर करतो आणि सेंद्रिय खताचा जास्त वापर करतो असं म्हणलं तर वावगं या ठिकाणी ठरणार नाही. कारण पूर्वीची शेती आता आपण नामशे शोध चाललेली आहे का तर पूर्वी पहा पूर्वी बोलल्या जायचं उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. हरित क्रांती झाली आणि हरित क्रांती झाल्याच्या नंतर आपण पाहतो की यांत्रिकरण आलं आणि यांत्रिकरण जसजसं आलं तसं आपल्याकडे या ठिकाणी असणाऱ्या मग खुरपणीला महिला मिळत नाही गवत काढायला कामगार मिळत नाही भात काढणीला कामगार मिळत नाही शेतामध्ये वजवलेला सुद्धा कोणी येत नाही कारण यांत्रिकरणाने सुद्धा आपलं काम सोपं केलं परंतु कामगार या ठिकाणी आपल्याकडे मिळू शकत नाही. परंतु शेतीमध्ये काम करत असताना शेतीमध्ये उत्पन्न किती मिळतं
उत्पन्न कमी मिळतं पण खर्च जास्त होत असतो, त्यामुळे शेतीकडे सुद्धा प्रत्येकाचं दुर्लक्ष या ठिकाणी होत आहे. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की जगाचा पोशिंदा जर कोण असेल तर तो आपला शेतकरी आहे. त्यामुळं कोणी किती शोध लावला, कोणी कुठे गेला किंवा कोणी किती पैसे कमवले त्यापेक्षा त्याला माझा पोशिंदा जे कमवत आहे त्यामधूनच त्याचा त्या ठिकाणी खूप म्हणजे त्याला आपण म्हणतो की रोजचा उदरनिर्वाह म्हणण्यापेक्षा त्याचा जीवनाचा जो जीवन ज्याला आपण म्हणतो तो सर्व त्या शेती शेतीमधूनच त्याला मिळणाऱ्या अन्नधान्यामधूनच त्याला त्या ठिकाणी मिळत असतं. परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी खरं तर कितीतरी योजना आणल्या. आपण पाहतो की ह्या योजना प्रत्येकाला या ठिकाणी या योजनेची पुस्तिका देण्यात आलेली आहे. मी प्रत्येकाला सांगतो की पूर्वी आमचा शेतकरी बांधव ज्यावेळेस मी शेती करत होतो मला चांगलं आठवते की माझ्या घरी शेती करत असताना आमचे आई वडील असतील परंतु ते खुरपलेलं जे असायचं महिला ज्या खुरपायच्या आणि त्याच्यापाठचं ढीक जे वेचायचं काम ते आम्हाला त्या ठिकाणी करावं लागत असतं. आणि त्यावेळेचा शेतकरी त्याला एवढ्या सोयीसुविधा मिळत नसायच्या परंतु त्यांच्याकडे वेगवेगळं असतं वारंगुळा असायचा, एकमेकाला बैलांची देवघेवण असायची, एकमेकाला धान्यांची देवघेवण असायची, एकमेकाला आपल्या घरातील केलेलं समजा भाजी असेल त्याला पूर्वी कालवण म्हणायचं असेल, मला नाही आता माहिती की कालवण म्हणतात का नाही, परंतु आता ती भाजी असायची, ती एकमेकाला आपण 10 घरामध्ये एक भाजी जायची. एखाद्या पित्र असेल तर मला वाटतं अख्ख्या गाव त्या ठिकाणी जात असायचं, पूजा असेल तर गावच्या गाव लुटायचं. परंतु हा योकोपा आपल्याला आता दिसायला येत नाही कारण आपण आता समृद्ध होत चाललेलो आहोत, आपण विकसित होत चाललेलो आहोत असं म्हणावं का काय हा शब्द या ठिकाणी. परंतु ह्या सर्व योजनेचा आपण लाभ घेतला पाहिजे आणि या प्रत्येक योजना आपल्या अधिकाऱ्यांकडे जाऊन आपण समजून घेतल्या पाहिजे. आपण या ठिकाणी करतो काय की या ठिकाणी कृषीच्या योजना आहेत, पशुसंवर्धनच्या योजना आहेत, अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी अधिकारी आल्याच्या नंतर आपण त्यांना बोलवलं पाहिजे, ग्रामपंचायत ऑफिसमध्ये असेल तालाठी ऑफिसमध्ये असलं पाहिजे आणि प्रत्येक अधिकाऱ्याला आपण बोलतं केलं पाहिजे म्हणजे आपल्याला त्या सर्व योजनेचा त्या ठिकाणी लाभ मिळू शकेल. आता बोलत असताना त्यांनी सांगितलं की आता शेतकरी बांधवांना जी काही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जे 6,000 रुपये मिळत होते ते काही शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मिळत नाही, म्हणजे ते वंचित राहिले, त्यांना मिळणार आहे परंतु त्यामध्ये काय जी त्रुटी होती. आता तुम्ही सांगितलं KYC, आपण त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे की आधार कार्डला लिंक झालं पाहिजे, आपण त्या ठिकाणी बसलं पाहिजे. ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जे 6,000 रुपये मिळत नसेल ज्यांना पूर्वी मिळालेले आहे त्याची लिस्ट या ठिकाणी तयार केली पाहिजे आणि ती आपल्या प्रत्येक असणाऱ्या जो गावचा सभासद असेल, सरपंच असेल, पंचायत समिती सदस्य असेल किंवा अन्य कोणताही नेता असेल त्याला ते सांगितलं पाहिजे की मला ह्या योजनेचा लाभ मिळणं अत्यावश्यक आहे. ते आपल्या देशाचे पंतप्रधान कितीतरी योजना आणल्या. आता प्रत्येकाने या ठिकाणी उज्ज्वला गॅसच्या बद्दल सांगितलं, आयुष्यमान भारतबद्दल सांगितलं, पंतप्रधान आवास योजनेबद्दल. आत्ताच आमचे मित्र बाबा राजे यांनी मला सांगितलं की या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तर ह्याच गावामध्ये 151 घरकुल मंजूर आहे, पैसे त्यांना मंजूर आहे परंतु जागा नाही. मग आता आपल्याकडे गायरानाच्या जागी पूर्वी त्या ठिकाणी घरकुल करता येत होतं परंतु आता निकष बदलल्यामुळे त्या ठिकाणी करता येत. परंतु आपण आता जागा नसेल तर मला वाटतं गायरानाच्या जागेवर आता पूर्वी घरकुल हे खाली म्हणजे तळामध्ये असायचं परंतु आता जसं एखादी बिल्डिंग बनवत असताना आपण बहुमजली बनवतो तसं आता बहुमजली घरकुल बनवलं तर ते सुद्धा आता या ठिकाणी जागा अभावी. आज अशी परिस्थिती काळेवाडी जेंडेवाडी या भागामध्ये जागा मोठ्या प्रमाणामध्ये आहे पण ज्याची जागा आहे तो म्हणणार जागा माझी आहे मी कशी दुसऱ्याला देऊ, त्याचं बी योग्य आहे. घ्यायचे असेल तर पैसे देऊन या ठिकाणी केलं पाहिजे, जागेचे रेट गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये ही या ठिकाणी असणारी घरकुल योजना या ठिकाणी जागे अभावी या ठिकाणी ती होऊ शकत नाही. आता ही जागा कोणी उपलब्ध करून दिली पाहिजे का गावचा सरपंच उपसरपंच गावचा असणाऱ्या नेत्याने त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि ती जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली पाहिजे, नंतरच घरकुल या ठिकाणी मंजूर होतं.
आता पाहता आपण उज्ज्वला गॅस मध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की केवायसी करावी लागेल, ते आपण केलं पाहिजे, कारण प्रत्येक बाबीमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी लाभ पाहिजे असेल तर त्या सरकारने असणाऱ्या निकषाप्रमाणे आपण त्या ठिकाणी त्याची त्या ठिकाणी निकषाप्रमाणे त्या ठिकाणी त्याची कागदोपत्री पूर्तता केली पाहिजे. मग आधार कार्डाची जोडणी त्या ठिकाणी केली पाहिजे. आपण पाहतो की जलजीवन मिशन अंतर्गत आपल्याला येणारं पाणी, आता तुम्हा सर्वांना माहिती आहे की पूर्वी महाराष्ट्र प्राधिकरण जीवन प्राधिकरण जीवन योजना होती, परंतु या योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत पाणी त्या ठिकाणी असणाऱ्या गावाला मिळणारा निधी आणि त्याच्यामध्ये ठेकेदार आणि त्या ठिकाणी शासकीय अधिकारी यांच्यामध्ये झालेलं संगनमत, त्यामुळं ती योजना गावापर्यंत व्यवस्थितपणाने पोचत नाही. परंतु आपण पाहतो की आता या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळाला आहे, 16 कोटी रुपये. आता मला सांगा, 16 कोटी रुपये धरत असताना प्रत्येक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आगाऊ रक्कम दिली धरलेली आहे, कोणताही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कमी रक्कम धरलेली नाही. याचं कारण एकच, कारण हे काय राज्य सरकारचं पैसे नाही, केंद्र सरकारकडून पैसे येणार आहे. मग केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे उपलब्ध आहे, त्यामुळं मागत असताना कोणत्याही अधिकाऱ्याने 5 रुपयाच्याऐवजी 7 रुपये मागितलेले किंवा 100 रुपयाच्याऐवजी 150 रुपयाची मागणी या ठिकाणी केली. म्हणून गावकऱ्यांनी सुद्धा जागरूक असलं पाहिजे, सर्व अधिकाऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी सुद्धा जागरूकतेने या योजनेकडे पाहिलं पाहिजे. आपली ही योजना अंतर्गत प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी मिळणार आहे का, प्रत्येक वाड्या वस्तीमध्ये ते पाणी मिळणार आहे का, त्याचं नियोजन केलेलं आहे का, त्याचा विकास आराखडा चांगला केलेला आहे का, हे सर्व पाण्याची जबाबदारी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान पहा, आज आपण विकसित भारताचं स्वप्न पाहतो आहे आणि विकसित भारत हा होत चाललेला आहे. याचं कारण म्हणजे आपण पहा, कितीतरी विकास या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतो. पूर्वी आपण कधीतरी ट्रेनमध्ये बसत असाल आणि ट्रेनमध्ये बसल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस स्टँडवर जात होतो त्यावर 2014ची परिस्थिती काय होती की आपण ज्यावेळेस त्या ट्रेन आपण त्या रेल्वे स्टेशनला गेलो की आपल्याला त्या ठिकाणी दुर्गंधीयुक्त वास येत होता. आज ती परिस्थिती राहिली का? आज आपल्या सांगा, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्या ठिकाणी रेल्वेमध्ये किती सुधारणा केली, कितीतरी आपल्यासाठी बांधा आपल्या सर्व गोरगरीब बांधवांसाठी त्या ठिकाणी स्टँड तयार केलं, बसण्यासाठी आपल्याला बेंचेस उपलब्ध करून दिले, जेवणासाठी चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली, ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकते जिने त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. म्हणजे एक प्रकारे आपण पाहतो की विकसित होणारा आपला भारत आपल्याला दिसत आहे. कितीतरी आपण पाह की आता आपण पाहतो की जो आपल्याकडे असणारा हा चौपदरी मार्ग आहे, आता सहापदरी मार्ग किती 4000 कोटी रुपये आपल्याला दिलं. म्हणजे आज जो पालखी मार्ग होत आहे, या पालखी मार्गासाठी आपले केंद्रीय मंत्री, म्हणजे आपल्याकडं कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पुरंदर ते आपल्या पुणे ते पंढरपूर रोड, म्हणजे खरं आपण पाहतो की या ठिकाणी मोबदला, म्हणजे शेतकरी बांधवांना तुम्ही जर तुमच्या 4 ते 5 पटीने मोबदला या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजे एका व्यक्तीला या ठिकाणी पर घुंटा 8-8, 10-10 लाख रुपये मिळालेला आहे. अशा प्रकारे 200 कोटी रुपये या पुरंदरला मिळालेले आहे. म्हणजे एक पहा की आपल्या रस्ता गेला, जागेचा मोबदला 4-5 पटीने मिळाला, परंतु रस्ता मोठा झाल्याच्या नंतर त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे, उद्योग व्यवसाय व्यापार या ठिकाणी वाढीस होणार आहे, या ठिकाणी विमानतळ आपल्याकडे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ होत आहे. एक प्रकारे हा भाग जरी शहरापासून दूर असला तरी शहर तुमच्याकडे धावत आहे, तुम्ही शहराकडे धावण्याची आता गरज राहिली नाही. आज शहराचा प्रत्येक नागरिक होतोय, पुरंदरला जागा मिळेल का, पुरंदरला 2 घुंटे जागा मिळेल का, 5 घुंट्यामध्ये माझं त्या ठिकाणी शेड टाकायचं आहे. म्हणजे आज पुरंदर पुण्या पुरंदर हे शहराकडे न धावता शहर पुरंदराकडे धावत आहे. तरी याचाच अर्थ आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जे केलेला विकास आहे, त्या विकासाला पाहून शहर सुद्धा आता ग्रामीण भागाकडे या ठिकाणी धावत आहे. आपण पाहतो की काही पा म्हणजे या ठिकाणी जसं रेल्वे मार्ग केले तसे सागरी मार्ग असतील किंवा त्या ठिकाणी हवाई मार्ग असतील, हवाई अड्डे असतील, कितीतरी सुधारणा या ठिकाणी केलेली असेल, कितीतरी संख्येने त्या ठिकाणी मोठी वाढ झाली. आज आमच्या या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित झालेल्या आहेत. खरं सांगा की या ठिकाणी आपल्याला आता लोकसभा आणि विधानसभेमध्ये सुद्धा 30% आरक्षण, म्हणजे आज आपल्याला 30% आरक्षण देण्याचा जर कोणी धाडस केला असेल ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे. हे 30% आरक्षण
आमच्या महिला भगिनी आता जसे आज विधानसभेमध्ये जे आमदार दिसत आहे त्यांची संख्या या ठिकाणी 5 ते 10% सुद्धा नाही, आता ती 30% दिसणार आहे। म्हणजे या ठिकाणी महिलांचा आवाज या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेमध्ये सुद्धा गुंजणार आहे। म्हणजे हे जर चांगलं काम आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ने केलं। आज मला सांगा राम मंदिरासारखा मुद्दा आहे, मला तर या ठिकाणी हा मुद्दा मी बोलेन, परंतु खरं सांगायचं झालं तर कितीतरी प्रश्न, म्हणजे आज तिहेरी तलाकचा सत्कार मुस्लिम बांधवांसाठी असणारा, तिहेरी तलाक, एकदा तलाक, दोनदा तलाक, तीनदा तलाक बंद की त्या बिचाऱ्या महिलेला त्या ठिकाणी तलाक द्यायला लागेल, म्हणजे मोबाईलवर बोलायचे तोंडी बोलायचे, म्हणजे जणू काय अशा प्रकारची मक्तेदारी मोडण्याचं काम जर कुणी केलं असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहे। 370 वकलम आपण कधी, मला वाटत नाही की मी सुद्धा श्रीनगरमध्ये गेलो होतो जम्मू काश्मीरच्या, परंतु मी ते गेलो होतो त्यावेळेस आपल्याला काय तिकडं आपला स्वातंत्र्य ज्याला आपण म्हणतो भारतामध्ये असणारा जो आपला भाग होता तो पूर्वी त्या ठिकाणी तिरंगा झेंडा त्या ठिकाणी फडकला जात नव्हता, आपण गेल्याच्या नंतर आपल्याला जी वागणूक त्या ठिकाणी दिली जात नव्हती, परंतु आज परिस्थिती बदललेली आहे आणि बदललेल्या परिस्थितीनुसार आपण पाहतो की त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी, कितीतरी उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी त्या जम्मू काश्मीर या ठिकाणी गेलेला आहे, कितीतरी मोठा विकास त्या ठिकाणी चाललेला आहे। पूर्वी फक्त 370 व कलम होतं तेव्हा त्यावेळेस फक्त फारूक अब्दुल्ला आणि त्या मुफ्ती महम्मद यांच्याच फक्त म्हणजे त्यांच्याच फक्त विकास दिसून येतात, गोरगरीब सामान्यांचा विकास त्या ठिकाणी दिसून येतात, ठराविक कुटुंबच त्या ठिकाणी मोठी होत गेली, त्यामुळे ते 370 व कलम त्या ठिकाणी आठवल्याच्या नंतर कितीतरी चांगले निर्णय या ठिकाणी झाले। आणि आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो की आपल्याला सर्वांना ज्ञात आहात 500 वर्ष, मला वाटत नाही की आपला जे पूर्वज असेल, जो पूर्वज आपला पूर्वज म्हणजे आता कितीतरी आपले पूर्वज मला वाटतं होऊन गेल्याचं, आपण वंशावळीप्रमाणे जर विचार केला तर 500 वर्ष या ठिकाणी हा राम जन्मभूमीचा प्रश्न त्या ठिकाणी न्यायालयात प्रलंबित होता आणि न्यायालयात प्रलंबित असलेला प्रश्न कोणीतरी सोडवला पाहिजे आणि या सोडवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस निवडणुका यायच्या त्यावेळेस भाजपच्या पुढे लोक वेगवेगळ्यांनी हिनवण्याचं काम त्या ठिकाणी करत असायचे, परंतु जे जे भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींनी जे जे उद्गार काढले ते सर्व उद्गार त्यांनी 370 व कलम असेल, या ठिकाणी राम जन्मभूमी असेल, तिहेरी तलाक असेल किंवा समान नागरी कायदा असेल, ह्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य त्या दिशेने योग्य ती वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहतो की आता राम मंदिर होत आलेलं आहे आणि राम मंदिर होत असताना आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी हे राम मंदिर होण्यासाठी आपण पाहतो की मला या ठिकाणी बसल्याच्या नंतर मी खाली बसत होतो आणि हे श्रीराम मंदिर पाहिल्याच्या नंतर हुबेहूब जर त्या ठिकाणी आपण अयोध्याचं जर राम मंदिर पाहिलं त्या अयोध्याच्या राम मंदिरामध्ये ज्या ठिकाणी रामलल्लाचं या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा होणार आहे सेम तशीच या ठिकाणी केलेलं आहे, फक्त त्याचा जो पुढचा भाग जो त्यांनी केलेला आहे तो त्या ठिकाणी मोठा विकसित केलेला आहे, परंतु तुमचं राम मंदिर जे बनवलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये जसं आपण 3 कलश पुढं आहेत, प्रत्येक कोपऱ्याला 1-1 कलश घेतलेला आहे, मुख्य 1च कलश घेतलेला आहे, सेम टू सेम म्हणजे लोकवर्गणीतून, आणि लोकवर्गणीतून म्हणजे 500 वर्षापूर्वीचं जे स्वप्न होतं ते काळेवाडीने मला वाटतं केव्हाच म्हणजे त्या ठिकाणी साकार केलेलं आहे असं जर म्हणलं तर हा उगं ठरणार नाही, कारण एवढं भव्य दिव्य संपूर्ण पुणे पुरंदरच नव्हे तर या पुणे जिल्ह्यामध्ये एवढं मोठं राम मंदिर नसेल, असेल तर मग ते पौराणिक ऐतिहासिक काळामधला असेल किंवा पुरातत्व विभागाचा असेल, परंतु स्वखर्चाने आणि गावकरच्या सर्व लोकवर्गणीतून झालेले हे भव्य दिव्य श्रीराम मंदिर हे एकमेव काळेवाडीचंच असेल असं मला या ठिकाणी वाटतं। आणि या ठिकाणी 22 जानेवारीला खरं तर आम्हाला हा कार्यक्रम आलेला आहे, 1 जानेवारी ते 15 जानेवारी आम्ही प्रत्येक जण, आता आपले बाबाराजे बसलेले आहेत ते काळेवाडीच्या प्रत्येक घराघरामध्ये जाणार, त्यांचा कार्यकर्ते असणार, ते कार्यकर्ते जाणार त्या ठिकाणी प्रभुरामचंद्राची छोटी छोटीशी या ठिकाणी तस्वीर असेल ती घरोघरी देणार आणि ती 1 ते 15 तारखेपर्यंत आपण राजे हा कार्यक्रम घरोघरी राबवायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी प्रभुरामचंद्राच्या आणि त्या अक्षदा येणार आहेत
हे सर्व आपल्याला घरोघरी करायचं आहे आणि 15 ते 22 जानेवारी हा सेवा सप्ताह म्हणून आपल्याला करायचा आहे. आपण आध्यात्मिक आहोत, सर्व गावकरी असणारे असतात, आपण सर्वजण खरं तर देवाला मानणारे आहोत. देव हा सर्वस्व आणि देव आहे. देव न मानणारा याच्यामध्ये कोणतीही व्यक्ती नसेल, कारण नाक दाबल्यानंतर त्याला प्रचिती कळेल की देव आहे का नाही म्हणून. कारण जे फुकटचं मिळतं त्याचं महत्व लोकांना कळत नाही, ते सर्व आपल्याला देवाने दिलेलं असतं. म्हणजे देव आहे असं म्हणलं तर या ठिकाणी वावगड आणि अशा या प्रभू रामचंद्राचा सेवा सप्ताह म्हणून म्हणजे आपल्याला 15 ते 7 दिवस हा करायचा आहे. याच्यामध्ये वेगवेगळे आध्यात्मिक कार्यक्रम घ्यायचे आहेत, सांप्रदायिक कार्यक्रम घ्यायचे असेल, प्रवचन घेऊ, त्या ठिकाणी कीर्तन घेऊ, देवाचं नामस्मरण ठेवू, महाप्रसाद ठेवू, अशा प्रकारचे चांगले कार्यक्रम घेऊन शेवटच्या दिवशी ज्यावेळेस आपल्याकडे या ठिकाणी या प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होणार आहे 22 जानेवारीला, त्यावेळेस मोठी स्क्रीन लावावी. प्रभू रामचंद्राचं मंदिर आहेच, त्यामुळं मोठा कार्यक्रम राजे तुमच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी महाप्रसादाने करावा की जेणेकरून त्याचा आनंद. आता तुम्ही आमच्याबरोबर तिकडे आलात तर काय प्रश्न आहे, आम्हाला सुद्धा तिथं किती नागरिक लाखोंनी येणार आहेत, कारण अयोध्यामध्ये पाय ठेवायला जागा नसेल, त्याचं नियोजन कसं करायचं, कोणाला बोलवताल. आणि माझ्याकडे एक जबाबदारी दिलेली आहे आमच्या प्रदेशाध्यक्षांनी की 5,000 लोक मला माझ्या मतदारसंघातून घेऊन जायचे, म्हणजे आता मला ती 5,000 लोक कटिकावायना मी घेऊन जाणार. मग ते केव्हा की जसजशी ती लोक येतील गोरगरीबांचं, आता जर समोर आमचे नानेकर असतील किंवा या ठिकाणी आमचा दांगट असेल किंवा मग रुपेश असेल किंवा मग इतर कोणी बदलण्यामध्ये आम्हाला यायचं नाही, तुम्ही यायचं नाही, तुम्ही तुमच्या सोकरच्या ज्याची परिस्थिती आपण ज्यांना दाखवतो अशा 5,000 लोकांची नावं आपल्याला काढायची आणि आपण 5,000 लोकांना आपण या ठिकाणी अयोध्याला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. खरं तर आपली एक श्रद्धा असती, भावना असती. आपण पूर्वी रामायण टी व्ही चॅनलला पाहत होतो, रामायण चालू असताना रस्ते ओस पडायचे, शेतकरी बांधव सुद्धा शेतामध्ये काम करायला जायचा नाही तेवढा एक तास तेवढं रामायण पाहत असायचा, कारण तेवढी आपली त्या ठिकाणी भक्ती असायची. अशा प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या समोर पटांगणामध्ये खरं तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत आहे. आपण सर्वजण उपस्थित राहिलात, मनापासून सर्वांचंच आमचे बाबा राजांनी सांगितलं की मार्चमध्ये रेल्वे जाणार आहे, तरी सर्व बंधू भगिनींना मी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी बाबा राजांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं. धन्यवाद.